नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब किलचे, सहाय्यक अधिव्याख्याता, श्रीनाथ शिक्षणशास्त्र महाविद्यालय पैठण, जिल्हा औरंगाबाद। मित्रांनो, भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि या लोकशाही शासन पद्धतीमध्ये सत्ता प्राप्तीचं साधन म्हणून निवडणुकांकडे पाहिलं जातं आणि मग या देशामध्ये ज्या काही लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी ज्या काही निवडणुका होतात त्या निवडणुकांची सांख्यिकीय माहिती ही आजच्या काळामध्ये संशोधकांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून आतापर्यंत महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकाच्या संदर्भात सांख्यिकीय माहिती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून हा केलेला छोटासा प्रयत्न आहे आणि म्हणूनच ज्या काही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण बोलणार आहोत त्या संदर्भात बोलताना असं आपल्याला लक्षात येतं की जो काही संयुक्त महाराष्ट्राचा जो काही लढा होता त्या लढ्यातून 1 मे 1960 रोजी या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि या संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदी यशवंतराव चव्हाण यांची निवड झाली आणि त्यानंतर 1960 नंतर या ठिकाणी 1962 पहिल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि मग 1962 पासून ते 2019 या कालावधीमध्ये जवळपास या ठिकाणी विधानसभेच्या 13 निवडणुका झालेल्या आहेत आणि मग या 13 निवडणुकाच्या संदर्भात बोलताना आपल्याला 1962 निवडणूक, 1967 निवडणूक, 1972 निवडणूक, 1978 निवडणूक, 1980 निवडणूक, 1985 निवडणूक, 1990 निवडणूक, 1995 निवडणूक, 1999 निवडणूक, 2004, 2009, 2014 आणि 2019 या काळामध्ये ज्या काही निवडणुका या ठिकाणी झाल्या त्या निवडणुकांची ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस या प्रत्येक निवडणुकांमधले जे काही सांख्यिकीय मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा ज्यावेळेस आपल्याला विचार करणं क्रमप्राप्त ठरतं त्यावेळेस 1962 पहिल्या विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी 264 मतदारसंघ हे तयार करण्यात आले होते आणि या 264 मतदारसंघात निवडणुका झाल्या आणि मग या 264 मतदारसंघापैकी खुल्या प्रवर्गासाठी 217 जागा या ठिकाणी होत्या तर SC प्रवर्गासाठी 33 जागा या ठिकाणी होत्या आणि ST प्रवर्गासाठी जवळपास 14 जागा या ठिकाणी राखीव ठेवण्यात आल्या होत्या आणि एकूणच या 264 विधानसभाची जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी या निवडणुकीमध्ये जवळपास 1161 उमेदवारांनी आपलं भवितव्य अजमावण्याचा प्रयत्न केला आणि मग हे जे काही 1161 उमेदवार आहेत त्या 1161 उमेदवारांची जर आपण प्रत्येक मतदार संख्या जर बघितली तर ती आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. 1 उमेदवार असणारा 0 मतदारसंघ होता, 2 उमेदवार असणारे 17 मतदारसंघ होते, 3 उमेदवार असणारे 54 मतदारसंघ होते, 4 उमेदवार असणारे 91 मतदारसंघ होते, 5 उमेदवार असणारे 49 मतदारसंघ होते आणि 6 ते 10 उमेदवार असणारे 53 मतदारसंघ होते आणि याची जी काही सरासरी आहे ती जवळपास 4 एवढी येतं आणि सगळ्यात कमी जे काही उमेदवाराची जी काही संख्या आहे ती संख्या म्हणजे 2 उमेदवाराची संख्या ही 17 मतदारसंघात असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि सर्वाधिक उमेदवाराची संख्या ही 10 उमेदवारांची संख्या ही 127 नंबरच्या नाशिक मतदारसंघात असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मग या निवडणुकीमध्ये जे काही मतदान झालं ते मतदानाची जर आपण टक्केवारी पाहिली तर यामध्ये पुरुषांचं जे काही मतदान झालं ते पुरुषांचं मतदान 65.71% एवढं होतं तर महिलांचं मतदान 54.51% एवढं झालेलं होतं आणि या दोघांची जी काही सरासरी होती ती एकूण मतदानाची जी काही टक्केवारी होती ती टक्केवारी 60.36 एवढी होती आणि मग या निवडणुकीमध्ये जवळपास जे काही 1161 उमेदवार या ठिकाणी उभे होते त्यापैकी 1125 उमेदवार हे पुरुष या गटातले होते, पुरुष होते आणि या ठिकाणी पहिल्या निवडणुकीमध्ये 36 महिला उमेदवारांनी आपलं भवितव्य अजमवण्याचा प्रयत्न केला
आणि मग या 1161 पैकी जे काही 264 उमेदवार या ठिकाणी विजयी झाले त्यामध्ये 251 पुरुष आणि 13 महिला या पहिल्या निवडणुकीमध्ये निवडून आल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि मग या सगळ्या बाबींचा ज्यावेळेस आपण एकंदरीत विचार करतो त्यावेळेस या ठिकाणच्या पहिल्या निवडणुकीमध्ये जे काही राजकीय पक्ष होते त्या राजकीय पक्षाची जर आपण चर्चा केली तर त्यामध्ये जवळपास 6 राष्ट्रीय पक्षांनी सहभाग नोंदवला, 2 राज्यस्तरावरच्या पक्षांनी प्रादेशिक पक्षांनी सहभाग नोंदवला, 2 या ठिकाणी नोंदणीकृत जे काही पक्ष आहेत त्या पक्षांनी सहभाग नोंदवला आणि या ठिकाणी स्वतंत्र उमेदवारांनी सुद्धा आपला सहभाग या निवडणुकीमध्ये नोंदवल्याचं आपल्याला दिसून येतं। मग आता या ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र पार्टी एक होती, सोशलिस्ट पार्टी एक होती, प्रजा सोशलिस्ट पार्टी, जनसंघ, इंडियन नॅशनल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, त्याच्यानंतर राम प्रजा परिषद, रिपब्लिकन, त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्ष, हिंदू महासभा असे वेगवेगळे या प्रत्येक पक्षांची या निवडणुकीमधली जर कामगिरी आपण जर पाहिली तर ती कामगिरी आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल। यामध्ये पहिल्यांदा जो काही राष्ट्रीय पक्ष आहे तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, या पक्षानं या ठिकाणी 56 उमेदवार दिले आणि त्या 56 उमेदवारापैकी या निवडणुकीत त्यांचे 6 उमेदवार विजयी झाल्याचं दिसून येतं आणि या ठिकाणी त्यांचा 13 उमेदवाराच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या आणि या पक्षाला 5.90% एवढी मतं या निवडणुकीत मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर दुसरा पक्ष आहे इंडियन नॅशनल काँग्रेस, या पक्षाने या ठिकाणच्या सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी लढवल्याचं आपल्याला दिसून येतं, म्हणजे 264 जागांवर त्यांनी या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आणि या 264 पैकी त्यांचे 215 उमेदवार या ठिकाणी विजयी झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि एका उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाल्याचं या ठिकाणी दिसून येतं। आणि मग या इंडियन नॅशनल काँग्रेसला या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मते या ठिकाणी मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं, त्यामध्ये 51.22% मतं या निवडणुकीत काँग्रेसला मिळाली। त्यानंतर जनसंघ हा पक्ष या ठिकाणी निवडणुकीला उभा होता, या निवडणुकीत या पक्षानं जवळपास 127 उमेदवार या ठिकाणी उभे केले पण या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही हे विशेष। आणि त्यामध्ये या पक्षांच्या सर्वाधिक उमेदवाराच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या, म्हणजेच 127 पैकी जवळपास 100 जे काही उमेदवार आहेत त्या 100 उमेदवारांच्या अनामत रक्कमा या ठिकाणी जप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि या पक्षाला या पहिल्या निवडणुकीत 5% मतं मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर प्रजा सोशलिस्ट पार्टी या पक्षानं या ठिकाणी आपले 101 उमेदवार उभे केले, त्यापैकी त्यांच्या 9 उमेदवारांना यश मिळालं, म्हणजे यांचे 9 उमेदवार या ठिकाणी विजयी झाले, 47 उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या आणि या प्रजा सोशलिस्ट पार्टीला या ठिकाणी 7.23% एवढं मतदान झालं। त्यानंतर सोशलिस्ट नावाची जी काही पार्टी होती त्या सोशलिस्ट नावाच्या पार्टीनं या ठिकाणी 14 उमेदवार उभे केले आणि यामध्ये त्यांचा 1 उमेदवार विजयी झाला, 12 उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या आणि या पक्षाला 0.50 एवढं मतदान या ठिकाणी मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर जे काही स्वतंत्र नावाची जी काही पार्टी होती त्या पार्टीनं या ठिकाणी 9 उमेदवार उभे केले, त्यांचा एकही उमेदवार या ठिकाणी विजयी झाला नाही, तर 5 उमेदवारांच्या अनामत रक्कमा या ठिकाणी जप्त झाल्या आणि या पक्षाला 0.44% एवढी मतं या ठिकाणी मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं। त्याच्यानंतर ज्या काही प्रादेशिक स्तरावरचे ज्या काही पक्ष होते त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा महत्त्वाचा पक्ष या निवडणुकीत राहिल्याचं आपल्याला दिसून येतं, या पक्षानं या ठिकाणी 79 उमेदवार आपले उभे केले, त्या 79 उमेदवारापैकी 15 उमेदवार या ठिकाणी त्यांचे विजयी झाले, 30 उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या आणि 7.47% एवढी मतं या पक्षाला या ठिकाणी मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर रिपब्लिकन नावाचा जो काही पक्ष आहे त्या पक्षानं सुद्धा या ठिकाणी पहिल्या निवडणुकीमध्ये जवळपास 66 उमेदवार या ठिकाणी उभे केले आणि त्या 66 पैकी 3 उमेदवार त्यांची विजयी झाले आणि 27 उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या आणि या पक्षाला 5.38% मतं एवढी या निवडणुकीत मतं मिळाली। त्याच्यानंतर ज्या काही नोंदणीकृत जे काही पक्ष होते त्यामध्ये हिंदू महासभा, त्या हिंदू महासभेला या ठिकाणी 5 जागा लढवल्या, एकही उमेदवार विजयी झाला नाही
आणि पाचही उमेदवाराच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि या पक्षाला 0.11 मतं मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर या ठिकाणी राम प्रजा परिषद नावानं एक नोंदणीकृत पक्ष होता आणि त्या पक्षानं 3 जागा लढवल्या. त्या पक्षाच्या एकही उमेदवार विजयी झाला नाही आणि तीनही उमेदवाराच्या अनामत रकमा या ठिकाणी जप्त झाल्या आणि या पक्षाला या निवडणुकीत 0.01 एवढी मतं मिळाली आणि त्या मताची संख्या आहे 784. आणि जे काही अपक्ष उमेदवार स्वतंत्र जे काही उमेदवार या निवडणुकीत आपलं भाग्य अजमावत होते त्या उमेदवाराची संख्या आहे 437 आणि त्या 437 उमेदवारांपैकी 15 उमेदवार त्यांचे विजयी झाले आणि या 437 उमेदवारांपैकी जवळपास 347 उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि या स्वतंत्र अपक्ष उमेदवारांना या निवडणुकीमध्ये 16.74% मतं मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. एकंदरीतच ज्या काही राष्ट्रीय पक्ष आहेत 6 राष्ट्रीय पक्ष होते आणि त्या 6 राष्ट्रीय पक्षांना या निवडणुकीमध्ये जवळपास 70.30% मतं मिळाली. प्रादेशिक पक्षांना 12.84% मतं मिळाली. त्यानंतर नोंदणीकृत पक्षांना 0.12% मतं मिळाली आणि जे काही अपक्ष उमेदवार होते त्यांना जवळपास 16.74 एवढे मतं या ठिकाणी या निवडणुकीत मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर या निवडणुकीमध्ये जो काही महिलांचा जो काही सहभाग आहे तो महिलांचा जर सहभाग आपण या ठिकाणी जर पाहिला तर या पहिल्या निवडणुकीमध्ये जवळपास 36 महिला उमेदवारांनी आपलं भाग्य अजमवलं आणि त्यामध्ये जवळपास 13 महिला उमेदवार या ठिकाणी विजयी झालेल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग ह्या ज्या काही महिला उमेदवार ज्या काही विजयी झालेल्या आहेत त्या महिला उमेदवारांची जर आपण चर्चा केली तर यामध्ये प्रामुख्यानं वाळकेश्वरमधून मैनबेन देसाई ह्या विजयी झाल्या होत्या. त्याच्यानंतर भायखेल्यामधून कुमार नायर अहमद ह्या विजयी झाल्या होत्या. त्याच्यानंतर नायगावमधून शकुंतला साळवे विजयी झाल्या होत्या. त्यानंतर कुर्ला मतदारसंघातून अंजनाबाई मगर विजयी झाल्या होत्या. त्यानंतर ठाणा मतदारसंघातून चंपा मोकल विजयी झाल्या होत्या. त्यानंतर बारामती मतदारसंघातून मालताबाई शिरोळे विजयी झाल्या होत्या. त्याच्यानंतर अक्कलकोट मतदारसंघातून निर्मलाराजे भोसले विजयी झाल्या होत्या. त्यानंतर बार्शी मतदारसंघातून प्रभाताई झाडबुके विजयी झाल्या होत्या. त्याच्यानंतर यावल मतदारसंघातून रामबाई देशपांडे विजयी झाल्या होत्या. त्याच्यानंतर बुलढाणा मतदारसंघातून इंदिराबाई कोटमकर विजयी झाल्या होत्या. त्याच्यानंतर मूर्तिजापूर मतदारसंघातून कुसुमताई कोरपे विजयी झाल्या होत्या. त्यानंतर नागपूर मतदारसंघातून सुशीला बालराज विजयी झाल्या होत्या. त्यानंतर वैजापूर मतदारसंघातून गिरिजाबाई मच्छिंद्रनाथ ह्या विजयी झाल्या होत्या. म्हणजेच जवळपास या पहिल्या निवडणुकीमध्ये 13 महिला उमेदवार या ठिकाणी विजयी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि एकंदरीतच या पहिल्या निवडणुकीमध्ये जवळपास अपक्ष उमेदवारासहित 10 राजकीय पक्षांनी सहभाग नोंदवला आणि त्या राजकीय पक्षामध्ये सर्वात यश जर मिळाला मोठं यश मिळालेलं असेल तर ते इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षाला सर्वात मोठं यश मिळालं. म्हणजेच जवळपास 264 पैकी 215 जागा या इंडियन नॅशनल काँग्रेसनं या ठिकाणी जिंकल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्या खालोखाल या ठिकाणी जो काही प्रादेशिक पक्ष होता शेतकरी कामगार पक्ष त्या शेतकरी कामगार पक्षानं 15 जागा या ठिकाणी जिंकल्याचं आपल्याला दिसून येतं. एकंदरीतच या निवडणुकीमधला जो काही राजकीय पक्षांचा जो काही सहभाग आहे तो सहभाग पाहता या ठिकाणी या निवडणुकीतलं जे काही निव्वळ यश होतं ते यश हे काँग्रेसच्या नावावर जातं. तर आपण या व्हिडिओमध्ये ज्या काही 1962ची जी काही पहिली निवडणूक आहे त्या 1962च्या निवडणुकीची सांख्यिकीय माहितीची चर्चा केलेली आहे. धन्यवाद.